या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तू आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाइफ टाइम डिस्काउंट। बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना कोलगाव येथील गणपत प्रभाकर माइंडकर या युवकाला ताब्यात घेण्यात आले। 5 लाखांच्या दारूसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई कोल्हापूर भरारी पथकाने केली आहे। आंबोली चौकुळ येथील मराठी बेरडकी दुर्गम भागात राहणाऱ्या बेरड समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावे उपलब्ध नव्हते, याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखल्यांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र तिथेच उपलब्ध करून दिले। सिंधुदुर्ग नगरी येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे। भाग्यश्री अनिल तांबे असं तिचं नाव आहे। तिच्या पश्चात फक्त तिची आई आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या तांबे यांची ती एकुलती एक मुलगी होती। वेंगुर्ला भटवाडी इथं आडीपूल जवळ मेघा पाटकर यांच्या घरासमोरील जागेत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला अचानक आग लागली। या आगीत टेम्पोच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय, मात्र स्थानिकांसह वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंब वेळीच दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त होतोय। वैभववाडी करूळ घाटाच्या प्रश्नासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली। संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येते। सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं गांधी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला। कलंबिस्त राईवाडी येथील महादेव सावंत यांच्या घरावर झाड कोसळून अंदाजे 1.5 लाखांचं नुकसान झालंय, सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही। कणकवली तहसीलदार आरजे पवार यांची बदली देवगडला झाली, त्याबद्दल महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीनं निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी कर्मचाऱ्यांना शुरू अनावर झाले। कोलगाव नाक्याजवळील झाडाच्या काही फांद्या रस्त्यावरती आल्यानं याचा येजा करणाऱ्या पादचारी तसेच मोटरसायकल चालकांना अडथळा निर्माण होतोय, या ठिकाणी अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे। मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून मुख्याधिकारी सुशेकात असल्याची टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे। शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याचाही त्यांचा आरोप आहे। साटेली भेडशी ते खोकरल मांगेली रस्त्यावरील बोर्डे इथं सकाळीच रस्त्यात झाड पडल्यानं बराच काळ तो मार्ग ठप्प होता, शिवाय झाड पडल्यानं विजेच्या ताराही तुटून पडल्या होत्या। सार्वजनिक बांधकाम विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं झाड हटवून रस्ता मोकळा केला, त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केलं। मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खालची देवली येथील गुरुप्रसाद चव्हाण यांच्या शेतमाळ्यात बांधावरच्या शाळेचा अनुभव घेत शेतीमधील विविध कामं करत शेतीची माहिती घेतली। न्हावेली भटाचा टेम चौकेकर वाडी टेमवाडी नागझरवाडी भूमवाडी येथील स्ट्रीट लाईट गेले 15 दिवस बंदावस्थेत असून याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। प्राध्यापक बाळासाहेब नंदिहळ्ळी यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। समृद्धी महामार्गावरील ब्रिजचं काम सुरू असताना तेथील क्रेन काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला, यात आतापर्यंत 17 लोक मृत्युमुखी पडले। महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्यानं विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्यात आलंय। विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय। विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देण्यात आलं। या आदेशाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु याचिकेवर तात्काळ सुनावणीस न्यायालयानं नकार दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 1 ऑगस्टला पुण्यात राष्ट्रीय टिळक पुरस्कारानं गौरव करण्यात आला। पुणेरी पगडी सन्मानपत्र रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। या पुरस्काराची रक्कम नरेंद्र मोदींनी नमामी गंगे प्रकल्पाला देणार असल्याचं जाहीर केलं। भारत विश्वगुरु व्हावा या महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं मंदिरात पंतप्रधानांचं स्वागत झालं। पुण्यात कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मान्यवरांना हात जोडून नमस्कार केला, मात्र त्यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांसमोर येताच त्यांच्या हातात हात दिला। खासदार शरद पवारांनीही स्मितहास्य करत नरेंद्र मोदींची पाठ थोपाटली।
शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न करत या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक केला हे आपण विसरू शकत नाही असं शरद पवार म्हणालेत. पुण्यात ते बोलत होते. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भर रस्त्यात पलटी झाला. पलटी झालेल्या डिझेलच्या टँकरमधून पडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 92% पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित होणारा ओ माय गॉड चित्रपटाचा दुसरा भाग सेन्सॉरच्या कात्रीत सापडला होता. कुठलीही काटछाट न करता प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला प्रौढांसाठीचं चित्रपट या प्रमाणपत्रावर समाधान मानावं लागलं. मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली. इथं कायदाच नव्हता. हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. कोणाला अटक होऊ शकली नाही अशा शब्दात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं मणिपूर सरकारला फटकारलंय. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार. आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.